नमस्कार हॅलो चोवीस तास हे आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत करिअर संदर्भात आजचा विषय आहे हेल्थ केअर क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ आणि व्हिओ हेल्थ केअरचे डॉक्टर तुषार सुकळीकर आणि डॉक्टर नवनीत मानधनी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ज्ञ मंडळींचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर तुषार सुकळीकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास ते विवो स्वारगेट आणि चिंचवडचे संचालक आहेत औरंगाबाद इथून त्यांनी बी एम एस ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर गेल्या सोळा वर्षांपासून ते पुणे आणि औरंगाबाद आणि परभणी इथे आयुर्वेदात प्रॅक्टिस करत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोलाचा आहे तर डॉक्टर नवनीत मानधनी हे विवो पुण्याचे संचालक आहेत गेल्या सतरा वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात आहेत आणि त्यांना ह्याचा दीर्घ अनुभव आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं आहे आजपर्यंत त्यांनी चाळीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे चला तर आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया ह्या दोन्ही तज्ज्ञांकडून पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात अगोदर मला नवनीत सरांना प्रश्न विचारायचा नवनीत सर खरं तर कॉमर्स क्षेत्रातून तुम्ही आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताय मागचा उद्देश अर्थातच तुमचा सामाजिक उद्देश असणार कारण की तुम्ही अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये देखील तेवढंच मोलाचा सहकार्य करतायत सगळ्यात अगोदर हेल्थ सेक्टर हे नेमकं काय आहे विवो हेल्थ सेक्टर काय आहे याविषयी मला जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आप हॉस्पिटल म्हटलं की डॉक्टर आणि नर्सेस हे लोक दिसतात परंतु आपण बऱ्याचशा हॉस्पिटलला जाताना आपण तिथे गेल्यानंतर एक्स रे काढतो किंवा वेगवेगळ्या टेस्ट करतो तर कोणीतरी आपल्याला तिथे असिस्ट करत असतो तो असिस्ट करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून विवो मध्ये तयार होणारे ते विद्यार्थी आहेत ज्यांना आम्ही त्या सपोर्टिंग स्टाफ म्हणून तयार करत असतो साधारणपणे आजचा जो कार्यक्रम आहे तो दहावी पास झालेले विद्यार्थी बारावी पास झालेले विद्यार्थी अंडर आहेत किंवा ज्यांचा शिक्षण झालं परंतु आतापर्यंत त्यांना नोकरी मिळाली नाहीये तर वय वर्ष अठरा ते चाळीस पर्यंत असा कोणताही विद्यार्थी ज्याला या क्षेत्रात येऊन सेवा करायची आहे करिअर करायचंय त्यांच्यासाठी हा कार्यक्रम बरोबर आहे म्हणजे हा कार्यक्रम खर तर आता जे बारावीचे रिझल्ट लागतील त्यांच्यासाठी तर उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही तुषार सरांकडे यायचंय तुषार सर विवो हेल्थ केअर विषयी थोडक्यात काय सांगाल विवो हेल्थकेअर ही हेल्थकेअर क्षेत्रामध्ये ट्रेनिंग देणारी एक एशियामधली लिडिंग कंपनी आहे आता आपण ती हिची सुरुवात जी झाली ती दोन हजार नऊ साली दिल्ली इथे पहिली ब्रँच तिची ओपन झाली होती सुरुवातीला फक्त एक कोर्स घेऊन ह्या इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली होती आता विवो हेल्थकेअर मध्ये तेरा प्रकारचे विविध कोर्सेस तिथे शिकवल्या जातात आपण पुण्यामध्ये आता त्यापैकी सात कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि आतापर्यंत विवो हेल्थकेअर मध्ये साधारणतः दीड लाख लोकांनी याचा प्रशिक्षण घेतलेला आहे दरवर्षी साधारणतः आठ ते दहा हजार विद्यार्थी ह्याच्यामध्ये तयार होतात आणि आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स पण देतो बरोबर आता तुम्ही म्हणालात की विवो हेल्थकेअर मध्ये आता आपण सात कोर्सेसची सुरुवात केलेली आहे हे सात कोर्सेस कोणते आहेत आणि कोणासाठी आहेत आपले हे सात कोर्सेस जे आहेत सरांनी जसं सांगितलं की दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट ह्या सगळ्यांसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस आहेत आपण केव्हा हो एखाद्या डेंटिस्ट कडे गेलो तर आपल्याला एक डेंटिस्ट आपल्याला हात लावण्यापूर्वी एक जण आपल्याला कोणतरी असिस्टंट त्यांचा येतो आणि तो, तो पूर्ण माहिती देतो किंवा त्या चेअर वर बसवतो डॉक्टर जेव्हा प्रोसिजर करत असतो तेव्हा त्याच्या हाताखाली जो काही काम करत असो तो आहे डेंटल असिस्टंट बरोबर तर हा डेंटल असिस्टंटचा जो कोर्स आहे तो आपल्या दहावी दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे दहावी पास झालेल्यांसाठी आहे तसंच बारावी साठी आपल्याला जे आहेत ते आपल्याकडे अजून वेगवेगळे कोर्सेस आहेत जसं आहे की ई एम टी नावाचा एक कोर्स आहे ई एम टी म्हणजे इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन्स ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या एमर्जन्सी आपण ज्या बघतो जसे हार्ट केअरमध्ये असतात मध्ये एमर्जन्सी असतात किंवा मध्ये होणाऱ्या मध्ये होणाऱ्या ज्या एमर्जन्सी आहेत त्याचं ट्रेनिंग किंवा त्या कशा हँडल करायच्या किंवा त्याचा प्रथम उपचार कसा करायचा ह्याचं ट्रेनिंग ज्या कोर्समध्ये आपण शिकवतो तो आहे एम टी ह्याचा बेसिक क्रायटेरिया आहे बारावी पास बार। आणि ह्याचा कालावधी आहे सहा महिन्याचा नंतर आपल्या आपण एक डायलिसिस टेक्निशियन नावाचा आपल्याकडे कोर्स आहे ह्याच्यामध्ये आपण बघतो की डायलिसिसच्या डॉक्टर जेव्हा येतो त्याच्या आधी प्री डायलिसिस आणि पोस्ट डायलिसिस असे जे काही काम असतात जसं मशीनचं मेंटेनन्स आहे किंवा मशीन ऑपरेट कि करणं आहे हे सगळे हा ज्या कोर्समध्ये आपण हे शिकवतो हो ह्याची क्रायटेरिया सुद्धा बारावी पास आहे आणि ह्याचा कालावधी एक वर्षाचा आहे ह्याच्यामध्ये साधारणतः आठ महिन्याचा आपण प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रेनिंग देत असतो त्यानंतर आर टी किंवा रेडिओलॉजी टेक्निशियन नावाचा एक कोर्स आहे रेडिओलॉजी म्हणजे काय की आपण आता सध्याच्या परिस्थितीत बघतो की एम आर आय सी टी स्कॅन हे आपण खूप नाव ऐकतो पण ऍक्च्युअली हे एम आर आय सी टी स्कॅन करताना आपल्याला ते कशा पद्धतीने करायचं काय करतं हे आपल्याला माहिती नसतं बर मग हे ऍक्च्युअली जो करतो ज्या मशीनचा ऑपरेट करतो हुँ. तो रेडिओलॉजी टेक्निशियन असतो तसंच रेडिओलॉजी सारखाच एक्स रेचा टेक्निशियन पण आहे की जे ह्या दोन्हीसाठी जे आहे तर बारावी पास हा बेसिक क्रायटेरिया आहे आणि फक्त ह्या कोर्ससाठी सायन्स ग्रॅज्युएट विद्यार्थी सायन्स सॉरी सायन्सचा बारावी पास झालेला जो विद्यार्थी आहे त्याचं सायन्स असणं कंपल्सरी आहे हु. बाकीच्या कुठल्याही कोर्समध्ये आपल्याला सायन्सची गरज नाही फक्त रेडिओलॉजी आणि एक्स रे हा हे दोन कोर्सेस जे आहेत ते सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे बरोबर आणि ह्याचा कालावधी एक वर्षाचा आहे एक्स रेचा कालावधी हा आठ महिन्याचा आहे त्यानंतर एक फ्लॅबेटॉमी नावाचा एक छोटा कोर्स आहे जो चार महिन्याचा आहे ह्यालाही बारावी पास विद्यार्थी त्यांना आपण त्याच्यामध्ये टेक्निशियन टेक्निकल त्यांना नॉलेज देत असतो जे आपण पॅथॉलॉजी लॅबमध्ये सॅम्पल कलेक्ट करणारे विद्यार्थी लोक असतात किंवा जे पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात किंवा हॉस्पिटलमध्ये जे मदत करतात ते कसं करायचं त्याची टेक्निकल नॉलेज आपण ह्या कोर्समध्ये आपण त्यांना शिकवतो आणि आपल्याकडे अजून एक आपण नवीन कोर्स इंट्रोड्युस करतोय तो आहे ओ टी टेक्निशियन्स म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आता किंवा कुठल्याही नर्सिंग होम कुठेही गेलात तर जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा डॉक्टर फक्त येऊन ऑपरेशन करतात तर त्याच्या आधी प्री प्रोसिजर आणि नंतरच्या जे काही आहे प्रोसिजर्स प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ह्याची जी तयारी असते किंवा त्यानंतर पेशंटची घ्यायची काळजी ह्या सगळ्या गोष्टीचं जे नॉलेज किंवा ह्याचं ट्रेनिंग जे आहे ते ओटी टेक्निशियनला आपण देत असतो ह्याच्यासाठी सुद्धा बारावी हाच क्रायटेरिया आहे आणि ह्याचा कालावधी सुद्धा एक वर्ष आहे म्हणजे साधारणतः आपण जर का बघायला गेलं तर दहावी पास मुलांसाठी डेंटल असिस्टंट हा एक चार सहा महिन्याचा कोर्स <स्येवी> आहे बारावी पास मुलांसाठी एमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन रेडिओलॉजी टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन आणि ओ टी टेक्निशियन हे सगळे कोर्सेस आपले बारावी पास विद्यार्थ्यांसाठी आणि ह्या सगळ्यांचा कालावधी साधारणतः एक वर्षाचा आहे आणि किंवा लॅब असिस्टंट कालावधी आहे म्हणजे खरं तर उपयुक्त असं म्हणायला हरकत नाही कारण की डॉक्टरांना असिस्टंट लागतच असतात तर ह्या निमित्ताने विवो हेल्थकेअरच्या निमित्ताने उत्तम असिस्टंट तर त्यांना मिळू शकतात नवनीत सर मला ह्याच निमित्ताने तुम्हाला प्रश्न विचारायचा ह्याच अनुषंगाने कारण हेल्थकेअर सेक्टर आता वाढत चाललेला आहे आणि डॉक्टरांना गरज असते ती असिस्टंट ची आणि मला वाटतं विवो हेल्थकेअरच्या माध्यमातून चांगले उत्तम असे असिस्टंट घडवता येऊ शकतात याविषयी काय सांगाल आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे या हेल्थ सेक्टरला भारताकडे आता पूर्ण जग एक मेडिकल टुरिझम म्हणून बघतोय बर। आपल्या इथली मेडिकल कॉस्ट कंपॅरेटिव्हली कमी आहे वर्ल्ड पेक्षा पण त्याला लागणारे डॉक्टर्स आहेत आपल्याकडे पण त्यांना स्टाफची तेवढीच गरज आहे जवळजवळ येणाऱ्या काही वर्षात एक सर्वे नुसार चौसष्ट लाख टेक्निशियन पाहिजेत भारतात ते पण प्रशिक्षित पाहिजेत तर ते निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यासोबत असं आहे की या सेक्टर मध्ये जी लोक आहेत म्हणजे सध्या जी लोक आहेत ती त्यावेळेस जेव्हा लागली तेव्हा एक जॉब म्हणून याच्याकडे बघत होती पण त्यांच्याकडे त्यावेळेस कोणता सर्टिफिकेट वगैरे नव्हता तर येणाऱ्या येणाऱ्या काळात काही असं होणार आहे की लाईक गव्हर्नमेंटचे काही पॉलिसीज आहेत किंवा नवीन नियम येत आहेत की ज्यात सर्टिफिकेशन वगैरे कम्पल्स होणार आहे तर आमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त हे सगळे कोर्सेस आहेत त्यांना ते सर्टिफिकेट मिळणार आहेत त्याचा पण नक्कीच फायदा होईल बरोबर आता तुम्ही म्हणाल की सर्टिफिकेट मिळणार आहे त्याचा फायदा होईल मात्र जे ह्या क्षेत्रात आता काम करतायत किंवा ज्या ह्या क्षेत्राचा त्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे ते देखील हा कोर्स करू शकतात कारण की पुढे जाऊन त्यांना हा ह्या सगळ्याचा खरं तर त्रास होऊ नये जर गव्हर्नमेंटने नवीन रूल काढला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का त्याविषयी काय सांगाल मध्ये रुल्सचा तर आहेच परंतु आपण ही लोक समजा एखादा व्यक्ती आठ दहा वर्षापासून जॉब करतोय तर आता ज्या मशिनरीज बदललेल्या आहेत टेक्निक बदललेल्या आहेत त्या सगळ्या डेव्हलप सायन्स आहे आणि आमचा जो कोर्स आहे तो अध्यावत आहे म्हणजे ज्या काही नवीन टेक्निक्स आहेत त्या सगळ्या त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत तर फक्त सर्टिफिकेटचाच पर्पज नाही आहे नॉलेज अपग्रेड करण्यासाठी पण हा कोर्स चांगला आहे आणि एखादा व्यक्ती समजा आता फक्त लॅब टेक्निशियन असेल पॅथॉलॉजीचं बघत असेल त्याला आणखी त्याची स्किल अपग्रेड करायची असेल इन टर्म्स ऑफ मनी किंवा जॉबमध्ये पण स्कोप वाढवायचा असेल तरी ती लोक पण हा कोर्सेस करू शकतात अगदी अगदी म्हणजे खूप चांगला खरं तर हा कोर्स खरं तर तुम्ही घेऊन आलेला आहे आणि विओ हेल्थकेअरचा आपला नंबरही खरं तर डिस्प्ले होतो या नंबरवरती केवळ मिस कॉल द्यायचा आहे चिंचवडला ही शाखा आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर स्वारगेट इथे देखील शाखा आहे ह्या नंबर्सवरती तुम्ही फक्त केवळ मिस कॉल द्या आणि त्यांच्याशी संपर्क साधा आणि हा कोर्सची सगळी माहिती आणि अर्थातच कोर्सची सगळे फी ह्या सगळ्याबद्दलही आपण खरं तर ह्या माध्यमातून जाणून घेतोय तुषार सर मला विचारायचं असं आहे की ह्या कोर्सेसमध्ये सर्टिफिकेट तर ता मिळतात मात्र ह्या करिअरची सुरुवात नेमकी कशी होऊ शकते ह्याबद्दल काय सांगाल जरूर आता आपण जसं बघितलं की प्रत्येक कोर्समध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी ऍडमिशन घेतो तर त्याचे तीन विभागामध्ये आपण विभागणी करतो त्याच्या ट्रेनिंगचं सुरुवातीचा एक दीड ते दोन महिन्याचा कालावधी असो हा त्याला बेसिक मेडिकल टर्मिनॉलॉजी किंवा मेडिकल त्याचा काही संबंध नसतो आतापर्यंत दहावी बारावीच्या पर्यंत त्याच्या शिक्षणाचा आणि मेडिकल सायन्सचा काही संबंध नसतो तर तिथं आल्यानंतर त्याला आपण खूप वेगळ्या जगात आलोय असं जाणवू नये याच्यासाठी आपण सुरुवातीला एक ते दीड महिना त्यांना आपण प्रॉपर जे काही टर्मिनॉलॉजीचं आहेत किंवा त्याचं बेसिक ट्रेनिंग आपण घेतो त्यानंतर त्याचं ऍक्च्युअल ट्रेनिंग जे आहे प्रात्यक्षिक आणि थेरी असं जे आहे ते पुढच्या कालावधीत होतं समजा आपण डेंटल टेक्निशियनचा कोर्स घेतला तो जो ज्याचा कालावधी सहा महिने त्याच्यामध्ये त्याचं डिवायडेशन असं होतं की दोन महिने त्याला आपण सगळ्या पहिले टर्मिनॉलॉजी किंवा जे बेसिक ट्रेनिंग आहे ते देतो त्यानंतरच त्याचं दोन महिन्याचं ट्रेनिंग जे असेल ते प्रॅक्टिकल आणि थेरी असं दोन्ही पद्धतीने होतं आणि नंतरचे दोन महिने जे आहे ते त्याला आपण कोणत्या तरी डॉक्टरकडे क्लिनिककडे हॉस्पिटलमध्ये त्याची इंटर्नशिप करायला देतो जसं मेडिकल मध्ये किंवा एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस ची डिग्री घेतल्यानंतर प्रत्येकाला एक वर्ष कंपल्सरी इंटर्नशिप करायला लागते हो। त्याप्रमाणे आमच्या प्रत्येक कोर्स मध्ये त्याच्या कालावधीनुसार इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे आणि ह्याच्या पूर्वी इंटर्नशिपला जाण्याच्या पूर्वी आपण त्याची एक एन एस डी सी अशी एक एक्झाम घेतो आणि ते पास झाल्यानंतर आपण त्याला इंटर्नशिपला पाठवतो आणि ते इंटर्नशिप पास झाल्यानंतर शक्यतो काय असं होतं की इंटर्नशिपला जिथं तो मुलगा गेलेला आहे त्याच हॉस्पिटलमध्ये त्याला जॉब मिळतो बरोबर आणि जर काही वेळेस असं होतं की मुलाला दुसरीकडे जॉब करायचा आहे अशा वेळेस पण आपण त्याला ऑप्शन्स प्रोव्हाइड करतो बरोबर बरोबर आणि साधारणतः जर का आपण बघितलं तर आठ ते दहा हजार रुपयापासून आरामात सुरुवातीला यांना जॉबची सुरुवात मिळते आणि काय जसं काय आपण बघितलं की डायलिसिस टेक्निशियन आहेत किंवा रेडिओलॉजी सारखे जर का आपण कोर्सेस केले तर ह्याच्यामधला स्केल जो आहे स्टार्टिंग स्केल सुद्धा खूप जास्त प्रमाणात जा, म्हणजे बारा ते पंधरा पर्यंत सुद्धा असतो आणि याची सुरुवात साधारणतः एक ज्युनियर टेक्निशियन म्हणून होते मग नंतर काही वर्षांनी जसं एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं त्याचं टेक्निशियन सिनियर टेक्निशियन मग मॅनेजर असे पोस्ट त्याच्यामध्ये मिळू शकतात त्यांना त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट त्यांनी ते कशा पद्धतीने काम करतात ह्याच्यावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची सॅलरी पण त्याप्रमाणे ग्रोथ होत बरोबर आहे आणि अर्थातच ह्याच्यामध्ये कौशल्य आणि मेहनत ह्या दोन्ही गोष्टी पणाला तर लागलेल्या असतात विद्यार्थ्यांनी जर मेहनत घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो रोजगार खरं तर ह्या निमित्ताने उपलब्ध होतोय नवनीत सर ह्याविषयी काय सांगाल कारण की अनेक गरीब जे आहेत गरजू जे आहेत खेडे खेडेपाड्यामध्ये राहतात त्यांना देखील खरं आज हा कोर्स किती उपयुक्त ठरू शकतो मध्ये मी कॉमर्स फील्ड मधून आहे नेहमी कॉमर्स साठी गाईड आहे माझ्या या कोर्स मध्ये येण्यामागचा कारण एक कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी होती की आपण या तरुणांना असा काहीतरी एक कोर्स निवडावा की जेणेकरून त्यांना नोकरी अर्जंट मिळेल तर ते आपल्या पायावर उभे राहू शकतील तर हे सगळे जेवढे कोर्सेस आहेत हे नॉलेज ओरिएंटेड तर आहेतच पण तो अर्जंट बेसिसवर यांची डिमांड फार जास्त असल्यामुळे यांना रोजगार नक्की मिळतो या सगळ्या कोर्से कोर्सेस बरोबर आणि मला वाटतं की अशा प्रकारचे कोर्सेस केल्याने एक समाजात देखील आपला रिस्पेक्ट असतो आणि त्याचबरोबर आपण एक समाजसेवा करतोय कारण की रुग्ण येत असतात त्या रुग्णांना आपण सगळी माहिती देणं त्याचबरोबर त्यांची सेवा करणं हे देखील एक खरं तर चांगलं उत्तम कार्य असं म्हणायला हरकत नाही तुषार सर एकूणच ह्या सगळ्याबद्दल आपण कोर्सेस बद्दल जाणून घेतलं हा कोर्सेस कि साधारण फी किती असणार आहे कारण की गरीब गरजू जे येतील विद्यार्थी त्यांना काही माफक दरामध्ये आपण शिकवणार आहा नक्कीच साधारणतः आपल्या ह्या कोर्सची ची फी आहे ती पंचवीस हजारापासून ते पासष्ट हजारा था पर्यंत आहे म्हणजे कोर्स वाईज ती बदलत जाते आणि सध्याच्या आपण आता पुण्यामध्ये आपण त्याला पंचवीस टक्के डिस्काउंट ह्या प्रत्येक कोर्सवर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना देतोय बरोबर अर्थातच ह्या कोर्सेसविषयी अजून मला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या कोर्सला तर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही केवळ खाली दिलेल्या नंबर्सवरती मिस कॉल द्या आणि ह्या सगळ्याची माहिती तुम्ही मिळवा त्याचबरोबर ह्या कोर्सेसमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्यासोबत तज्ज्ञ देखील आहेत ह्या सगळा कार्यक्रम करतं या निमित्ताने आपण बोलतोय आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हॅलो चोवीस तासमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतो हेल्थ केअर क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माझ्यासोबत आहेत डॉक्टर नवनीत आणि डॉक्टर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत डॉक्टर तुषार मघाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण फी बद्दल बोलत होतो अर्थातच गरीब आणि गरजू रुग्ण जे आहेत विद्यार्थी त्यांना तुम्ही माफक दरामध्ये फी तर उपलब्ध करून देणार आहात मात्र लोनची काही व्यवस्था आहे का जेणेकरून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतो नक्कीच ज्या गरजू आणि एकदम गरीब जे आहेत अशांना आपण लोन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या त्यावेळेस त्याचप्रमाणे काही इन्स्टॉलमेंट वर पण ते फीस भरू शकतात अशी दोन्ही पर्याय आपण त्यांना देतो आणि त्यासोबत वेगवेगळे पर्याय अजून पण जर का आपण तिथे व्हिजिट दिली तर आपल्याला तिथे व्यवस्थित आम्ही समजून सांगू तिथे आल्यानंतर बरोबर त्याचबरोबर हे जे कोर्सेस आहेत त्या ते केल्यानंतर नेमकं कोणतं सर्टिफिकेट मिळतं की जेणेकरून त्यांना पुढे जाऊन रोजगाराची संधी सहज उपलब्ध होऊ शकते आणि तुमच्या मार्फत काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिला जाणार का आता हे जे आपण कोर्सेस आपण माहिती घेतली ती सगळी कोर्सेस जी आहेत मान्य एन एस डी सी संस्था आहे त्यांनी अप्रूव्ह केलेली हे कोर्सेस आहेत आणि आपण जेव्हा परीक्षा घेतो त्या परीक्षेमध्ये विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला एन एस डी सी जे सर्टिफिकेट आहे ते दिलं जातं आणि जेव्हा हे सर्टिफिकेट जे आहे ते भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण त्याला मुलाला जॉब मिळू शकतो बरं आणि त्याचा उपयोग त्याला सगळ्याकडेच होऊ शकतो बरोबर बरोबर नवनीत सर ह्या निमित्ताने एक प्रश्न तो म्हणजे अनेक विद्यार्थी येतात ते आपल्या भाषेवरती तितकं इंग्रजी भाषेवर खास करून प्रभुत्व प्रभुत्व नसतं तर अशा वेळेस आपण ह्या ह्या कोर्सेसमध्ये इंग्रजी भाषेचा देखील तितकाच समावेश करतो किंवा इंग्रजी भाषा शिकवली जाते का त्याविषयी काय सांगाल मेडिकल रिलेटेड कोर्सेस असल्यामुळे इंग्रजी असणारच आहे परंतु एकदम साधी सोपी इंग्लिश ज्याला लिहिता वाचता येते असा प्रत्येक व्यक्ती हा कोर्स करू शकतो या कोर्सचा जो सुरुवातीचा फर्स्ट मंथ आहे सगळ्या कोर्सेस साठी त्या मेडिकल टर्मिनॉलॉजी त्यांना समजवण्यासाठीच असतो तर जेणेकरून जर बेसिक इंग्लिश ठीक असेल तर असा कोणत्याही स्ट्रीमचा विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स सायन्स तो हा कोर्स करू शकतो बरोबर म्हणजे इंग्रजीची भीती बाळगण्याची बिलकुल गरज नाहीये बरोबर आता सध्या हेल्थकेअर सेक्टर मोठं वाढत चाललेलं आहे तर ह्याचा फायदा विवो हेल्थकेअर मध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कसा होईल आणि अर्थातच त्या हॉस्पिटलला कसा होऊ शकतो Uh, मोठ्या हॉस्पिटलचा जर आपण विचार केला जेव्हा सुरुवात होतं ते दोनशे ते पाचशे स्टाफ ऍट अ टाइम रिक्रूट करतात आणि त्यांचा मोस्ट ऑफ द टाइम त्यांना ट्रेनिंग द्यायला जातो आम्ही अशा सगळ्या हॉस्पिटलला हे आवाहन करतोय की तुम्ही तो स्टाफच्या ट्रेनिंगवर तुमचा वेळ खर्च करू नका आम्ही सर्टिफाईड ट्रेनिंग आमच्या सर्टिफाईड डॉक्टर्सकडून करून घेऊ आणि ज्या त्यांच्या रिक्वायरमेंट आहे ते आम्ही पूर्ण करू म्हणजे तो जो हॉस्पिटल असेल तो त्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी कराव्यात आणि हा सगळा एच आरचा जो भार आहे वेल ट्रेन्ड स्टाफ तो आमच्याकडून विवो कडून त्यांना नक्की मिळेल बरोबर त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विवो पुण्याच्या इथे येऊन प्रवेश घ्यायचा आहे का इतर ठिकाणी देखील आपल्याला प्रवेश मिळू शकतो इतर ठिकाणी प्रवेश आहेत परंतु पुण्यातच का घ्यावा जे आपले तीन सेंटर है, है, एफसी है, है, आहे पुण्यामध्ये एफ सी रोड आहे स्वारगेट आहे चिंचवड त्यातल्या अशा काही मोजक्या गोष्टी आहे ज्या फार कमी ठिकाणी मिळतील सगळ्यात पहिले हे इन्स्टिट्यूट डॉक्टर ऑपरेट करतायत म्हणजे त्या क्षेत्रातली लोक आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तिथला जो तुम्ही जर लॅब वगैरे सगळ्या गोष्टी विद्यार्थी बघतील तर रिअल लाईफ हॉस्पिटल एक्सपिरियन्स आहे तिसरी गोष्ट अशी आहे की जो म्हणजे त्यांना जी ट्रेनिंग द्यायची आहे ती ट्रेनिंग फुल फ्लेज आमचा प्रयत्न आहे की ती प्रॅक्टिकल याच्यातून देता यावी जास्त जास्तभर प्रॅक्टिकल वर राहील बाहेर गावून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था किंवा बाकी सगळ्यासाठी मार्गदर्शन केलं जात आणि अल्टिमेट एम जो आहे या चारी म्हणजे हा इन्स्टिट्यूट चालू करण्यामागचा आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की याच्यातून आम्ही नक्की जे जे विद्यार्थी याच्यात प्रवेश घेतील त्यांना एक चांगली रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ बरोबर तुषार सर अनेक विद्यार्थी जे आता बीकॉम एमकॉम शिकतायत मात्र पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळेल की नाही याची साशंकता वाटते तर अशा विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण सुरू असताना हा कोर्स करू शकतात का आणि ह्याचा ह्या फायदा त्या विद्यार्थ्यांना कसा होऊ शकतो अगदी नक्की करू शकतात ह्याला असं कुठलंही बंधन नाहीये की तुम्ही जर का हा कोर्स करताय तर तुम्हाला कुठलंही बाहेरचं एज्युकेशन घेता येणार नाही ते एक्सटर्नली बाहेरचा कोर्स जो त्यांचा फक्त आपल्या कोर्स मध्ये असं आहे की आपण जे हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे प्रत्यक्ष उभं थांबणं खूप गरजेचं आहे म्हणजे जर का तुम्ही हे तुम्हाला स्किल्ड ह्याच्यामध्ये मिळवायचं असेल तर तुम्ही तिथे थांबून ते स्किल्ड मिळवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरी ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्हाला व्यवस्थित येतील तेव्हाच तुमचं स्किल डेव्हलप होणार आहे त्यामुळे ह्या कोर्स करताना त्यांनी तिथं असणं खूप गरजेचं आहे आणि ही जी एक्झाम आम्ही घेतो त्यासाठी आम्ही पंच्याऐंशी ते नव्वद टक्के अटेंडन्स ही कंपल्सरी केलेली आहे त्याच्याशिवाय आम्ही एक्झामला सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना बसू देत नाही त्यामुळे त्यात ह्याचा फायदा जो आहे प्रत्यक्षरित्या त्यांनाच मिळतो बरोबर की जर का तुम्ही प्रॅक्टिकली सगळं नॉलेज व्यवस्थित घेतलं तुमच्यामधले स्किल तुम्ही डेव्हलप केले तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने होणार आहे तुमच्यामध्ये ग्रोथ चांगली होणार आहे त्यामुळे कुठलाही कोर्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्याला फक्त तुम्ही बारावी पास असायला पाहिजे आणि आणि तुमचं बाकीचं एज्युकेशन तुम्ही चालू ठेवून कोर्सला कोर्सला घेऊ शकता बरोबर अर्थात जर तुम्हाला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि अर्थात ऍडमिशनसाठी जर तुम्हाला माहिती अजून हवी असेल तर तज्ज्ञ आपले आहेत पुण्यात त्यांची शाखा आहे चिंचवड इथे शाखा आहे स्वारगेट इथे शाखा आहे तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता अजून एक प्रश्न तुषार सर तुम्हाला या निमित्ताने बऱ्याचदा असं होतं की मेडिकल फील्ड म्हटल्यावरती सायन्स बॅकग्राऊंड हवं किंवा सायन्स शाखेचाच विद्यार्थी हवा असं बोललं जात होतं मात्र ह्यासाठी काही असा काही क्रायटेरिया आहे का की सायन्सचाच विद्यार्थी हवा किंवा सायन्स बॅकग्राऊंड असेल तरच ॲडमिशन आपल्याला मिळू शकते ह्या जे आपण सात कोर्सेस पुण्यामध्ये घेतो त्यापैकी फक्त रेडिओलॉजी आणि एक्स रे हे दोनच कोर्स असे आहेत की ज्याला सायन्स सायन्स असणं कंपल्सरी आहे बाकी इतर कुठल्याही कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सायन्स सा चा बॅकग्राऊंड असणं गरजेचं नाही सगळ्या कोर्ससाठी जर का ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला किंवा सुद्धा जर फ्लॅमॅटॉमी घ्यायचं असेल तर तुम्हाला सायन्स असण्याची गरज नाही बरोबर आहे नवनीत सर टेक्निशियन विद्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या बाबतीत आपण असं हा कोर्स करू शकतो का विद्यार्थिनी करू शकतात का टेक्निशियन आ, का असलेला कोर्स असं म्हटलं जातं की जेव्हा स्किलची गोष्ट येते वुमन आर मोर पा लाईक ग्रेटर दॅन लाईक म्हणजे मॅन असं म्हटलं जातं तर मेनली स्किल मध्ये विद्यार्थिनी आणखी जास्त चांगल्या प्रकारे करू शकतील आपण आता जर लॅब मध्ये वगैरे बघितलं तर जास्तीत जास्त टेक्निशियन तुम्हाला काय की आ, मुली दिसतील मुलींसाठी हा कोर्स आहेतच आणि आपल्याला ऐकून म्हणजे आश्चर्य वाटेल की आमचे जे आता ऍडमिशन चालू आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त मुलींचा समावेश जास्त आहे म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय की ती मुलगी पण स्वतःच्या पायावर उभी राहू शकते का एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते का त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत बरोबर आहे म्हणजे खरं तर मुलींनी देखील हा कोर्स करायला हरकत नाहीये त्याचा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तुषा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे विवो हेल्थकेअर मध्ये येऊनच हे कोर्सेस का करावेत विवो हेल्थ केअर जे आहे सरकार जी संस्था आहे एन एस डी सी यांनी अप्रूव्ह केलेले कोर्सेस आम्ही घेतो हे टेलर मेड कोर्सेस आहेत की ज्याचा उपयोग प्रत्येकाला होईल आणि प्रत्येक जेव्हा जो, जो कोणी तिथे येणार आहे त्याला त्याचं स्किल एवढं चांगल्या पद्धतीने त्याला मिळेल की तो कुठेही जरी गेला तरी त्याला तो जॉब मिळणार आहे आणि व्हिओ हेल्थकेअर त्याची पूर्ण काळजी घेते की तुम्ही जेव्हा आमच्याकडे तुम्ही ऍडमिशन घ्याल त्यावेळेस डेव्हलपमेंट होईलच त्याबरोबर तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही इंटर्नशिप पण देऊ आणि पुढे पण जॉब देण्यासाठी आम्ही पूर्ण सपोर्ट तुम्हाला करू त्यामुळे व्हिओ हेल्थकेअर ही जी आहे ही दहावी पास बारावी पास किंवा ग्रॅज्युएट मुलांसाठी एक खूप छान सुवर्णसंधी आहे आणि ह्या सुवर्णसंधीचा करायला हरकत नाही खाली दिलेल्या नंबर्स वरती तुम्हाला फक्त संपर्क साधायचा आहे मिस कॉल द्यायचा आहे पुढचा सरांचा कार्यक्रम जो आहे तो आठ जून रोजी असणार आहे दुपारी अडीच वाजता हॅलो चोवीस तास या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर येणार आहेत आणि सर ह्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मुलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी आणि पालकांना केलं त्याबद्दल मला पूर्वक आभार तेव्हा हॅलो चोवीस तास मध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास झ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे